बघण्यासाठी प्रभूभूमी चॅनलला सबस्क्राइब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा. दादा, सध्या फुलांची आवक कमी झाल्यामुळे ही जी किंमत आहे ती वाढलेली आहे, भाव वाढलेले आहेत, काय सांगा? आता कारण खूप ठिकाणी पावसाचं खूप पाऊस पडतो खूप ठिकाणी, त्याच्यामुळे फुलं कमी येतात कमी येतात. त्यात लग्नाचं सीझन आहे, लग्न सीझन, लोकांचं घर वगैरे घेतात, पूजा पाठ वगैरे, त्याच्यामुळं फुलांचे रेट खूप वाढलेत आणि फुलं पण बरोबर येत नाही. आता हां जास्त आहे, मागच्या वर्षापेक्षा जास्त रेट थोडे वाढलेले. अवकाळी पाऊस पडतो ना जिकडे तिकडे, त्याच्यामुळं फुलं खराब येतात आणि फुलं तर खराब असल्यामुळं मार्केटला येत नाही, मार्केटला माल कमी येतो, त्याच्यामुळं बाजार जे येतात चांगली तर त्यांचा बाजार एक्स्ट्रा द्यायला लागतो. नागरिकांचा प्रतिसाद म्हणजे आता जे ज्या ठिकाणी जास्त माल घेऊन जायचे त्या ठिकाणी आता कमी प्रमाणात घेतात जेवढं लागेल थोडस. पहिलं कसं होतं त्यावेळेस फुलांची आवक खूप होती, आता आवक कमी असल्यामुळं परिणाम होतो त्याच्या फुलांवरती परिणाम झालाय त्याचा. तरी कशी किंमत आहे भाव? पाव आता पहिले कसे आम्ही 30 रुपये पाव किलो असं 30 रुपये पाव किलो विकायचं, आता तेच फुलं आम्ही 40-50 रुपये पाव किलो विकायला लागतात, म्हणजे 100-150 रुपये किलो भाव झाले. नाव तुमचं? सोमनाथ तुकाराम इचके.